ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। विकास कामाला स्थगिती दिली होती, काही विकास कामांना आपण हायकोर्टातून स्थगिती या जिल्ह्यामध्ये आणली आणि ती कामं त्या ठिकाणी सुरू झाली। परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी 10 कोटी रुपयाचं पहिलं इंडोर स्टेडियम हे कोल्हापूरमध्ये होत होतं, त्याला स्थगिती आणण्याचं काम खासदार धनंजय माडकांनी केलं अशी माझी माहिती आहे। माहिती खरी खोटी मला माहीत नाही, परंतु त्यांनी त्याचा खुलासा करणं अपेक्षित आहे आणि ते काम बदलून दुसरीकडे या ठिकाणी नेलं अशी साधारणपणे आमच्याकडे माहिती आहे। त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की त्यांना पाहिजे असले तर अजून 10 कोटी द्या, देण्याबद्दल आमचं काय पैसे, आता सत्ता तुमची आहे, आता खिरापत वाटा लागलाच तर वाटा, आमची काय हरकत नाही त्याला। परंतु असलेलं पहिलं इंडोर स्टेडियम या कोल्हापुरातलं रद्द करणं मला वाटते हे पाप आहे, कारण की खेळाडूंच्यावर अन्याय आहे। हे पहिलं कोल्हापूरमध्ये इंडोर स्टेडियम नाही, नॅशनल स्पर्धा कुठल्याही घ्यायच्या असल्या तर 6 कोर्ट आम्हाला बॅडमिंटनचे एकत्रितपणे या ठिकाणी नाहीत। कुस्त्या जर इंडोर घ्यायच्या असल्या तर आम्हाला एकत्रितपणे नॅशनल असेल राज्यस्तरावरच्या स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेऊ शकत नाही। आणि म्हणून बऱ्याच प्रयत्नानंतर हे 10 कोटी रुपये मंजूर झाले होते, टेंडर झालं, वर्क ऑर्डर उद्या देणार आणि आदल्या दिवशी त्याला स्थगिती येऊन कामं बदलणं, हे मला वाटते कोल्हापूरच्या ज्या कोल्हापूरला कुस्तीची परंपरा आहे, खाशाबा जाधवांचा इतिहास आहे, क्रीडानगरी म्हणून ओळखलं जातं, तिथं हे व्हायला अपे होणं संयुक्तिक नव्हतं असं माझं मत आहे। नाही, माझं मी मगाशी खुलासा केला की तिन्ही पक्ष चाचपणी करतात आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर हा निर्णय होईल। कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा खासदार करणं हे आमचं ध्येय असणार आहे। राज्यातून 40 खासदार हे आमचे किमान निवडून आले पाहिजेत, महाविकास आघाडीची ही आमची भूमिका या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे सीट वाटपात आमच्यात कुठलाही मतभेद घोळ हा असणार नाही। आम्ही एक दिलानं आज इंडिया जी एक गठबंधन झालेलं आहे, हे एक दिलानं पुढच्या काळामध्ये देखील एकास एक उमेदवार कसे देता येईल हा देशात प्रयत्न चालू आणि म्हणून राज्यात आणि कोल्हापुरात आम्ही वाद घालणार नाही। जो निर्णय होईल वरिष्ठ पातळीवर तो निर्णयाला पुढे घेऊन जाण्याची भूमिका माझी राहील। नाही, मला वाटते आज तिची चर्चा करण्यात अर्थ नाही, कारण की अजून 6 महिने या निवडणुकीला आहेत, अजून बरेच गोष्टी घडणार आहेत, अनेक नव्या गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून हळूहळू जाऊया, काय काय होते बघत राहू। आयुक्त पालकमंत्र्यांनी आयुक्त 2 दिवसात देतो, दादांनी 2 दिवसात आयुक्त पाठवतो सांगितलं, तर 4 दिवस झाले तरी अजून काय नाही। किती शासन गतिमान आहे याची प्रचिती आहे, फार बोलायची आवश्यकता, गतिमान वेगमान शासनाची प्रचिती आहे। नाही, आक्षेप काय घेतला? चव्हाण साहेबांची भूमिका काय होती की जे काय आत्ता चाललेलं आहे सुप्रीम कोर्टातल्या निर्णयानंतर हे 50% जो कॅप आहे तो पुढं करून केंद्रानं कायद्यात बदल या ठिकाणी करावं, हीच मागणी या ठिकाणी केलेली आहे। आणि म्हणून जे राजकारण करू इच्छितात त्यांची केंद्रामध्ये आता सत्ता आहे, राज्यामध्ये या ठिकाणी सत्ता आहे, त्या सत्तेचा वापर करून खऱ्या अर्थानं हा तिढा केंद्रानं सुटवावा एवढीच अशोक चव्हाण साहेब, कारण त्या समितीचे अध्यक्ष ते होते आणि आत्ताचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर त्यांना हा विषय माहीत आहे, त्यामुळे यात कुठलंही राजकारण नाही। वस्तुस्थिती चव्हाण साहेबांनी या ठिकाणी मांडली, खरं ते बोललेले आहेत आणि म्हणून आमची अपेक्षा आहे भाजपकडून की केंद्रामध्ये पाठीमागा लागून हा निर्णय त्यांनी करून घ्यावा अशी आमची अपेक्षा असते। महाविकास आघाडी नाही, मला वाटते आपण सगळं बघतोय की काय कधी होईल हे सांगता येत नाही, एवढं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं त्या ठिकाणी निर्माण झाले आणि याचा परिणाम प्रशासनावर आहे। लोकांची कामं होत नाहीत, लोकांच्या योजना या ठिकाणी लोकांच्यापर्यंत मिळत नाहीत, केलेल्या विकास कामाचे पैसे या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत, घोषणा आहेत, कारण की नेमकी सत्ता कुणी चालवायची हा वाद त्या ठिकाणी। पूर्वी आमच्यावर ते टीका करत होते, 3 पक्ष एकत्र आले आहेत, पण आत्ता त्यांची परिस्थिती ती आहे। आमच्यावेळी किमान उद्धव साहेब असतील, अजितदादा असतील, थोरात साहेब असतील, एक दिलानं काम करायचे, परंतु आत्ता आपण बघतोय कोण जेवायला जात नाही, कोण जात आहे, अशा सगळ्या गोष्टी पाहायला मिळतोय, याचा डायरेक्ट परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर आता या ठिकाणी होतो। प्रदेश अध्यक्ष त्यांच्याशी बोललेत, मी त्यांच्याशी बोललेलो आहे, काही चर्चा होऊन त्यांना घ्यावं ही अपेक्षा, परंतु आमची अपेक्षा असणार आहे त्यांनी आघाडीत या ठिकाणी यावं, परंतु काही चर्चा त्यांच्यावर करायला लागतील, कदाचित
या बैठकीला नाही किमान पुढच्या बैठकीला ती येतील तोपर्यंत आमची चर्चा त्यांच्याबरोबर होईल। नाही कार्यक्रम शासकीय कार्यक्रमात होतो, शासकीय कार्यक्रम मतदारसंघातला कार्यक्रम टाळणं शक्य नसतं, शासकीय कार्यक्रम। आता राजकीय चालू आहे, आता दोन वाटा सेपरेट आहेत। विकास कामात काय अडचण नाही, हे स्थगिती उठवा म्हणा म्हणजे विकास कामात अडचण येणार नाही। हे 10 कोटीची स्थगिती पहिली उठवा, पहिलं पाऊल ते टाकलं पाहिजे। म्हणा 25 तारखेला सभा होते लोकसभेच्या अनुषंगाने, आपल्या पक्षाचे उमेदवार असावे आपल्याला नाही, आज त्याकडे गेली तरी ते असू शकतात नाही। महाराजांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे, त्याबद्दल काय विषय या ठिकाणी नाही आहे, परंतु त्यांची स्वतःची इच्छा काय हे आपण राजकीय चर्चा मी त्यांच्याशी केलेलं नाही, परंतु शेवटी कोल्हापूरमधून पुरोगामी विचाराचा या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा अशी आमची अपेक्षा असणार आहे। काँग्रेस म्हणून आम्ही त्याच्यावर दावा केलेला, आता तिन्ही पक्ष एकत्रित बसतील त्यावेळी अंतिम निर्णय या वरचा या ठिकाणी होईल। बागलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला, यानंतर काँग्रेस सरकारवर मोठी टीका केली जात आहे। नाही स्थानिक तिथं नगरपालिकेमध्ये सत्ता कुणाची आहे, भाजपची सत्ता आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी ती घटना घडू नये या पद्धतीची अपेक्षा आमची निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे। आणि म्हणून भाजपनं दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं त्यांच्याकडे आहेत, सत्ता तुमची आहे, नगरसेवक तुमचे आहेत, तिथं तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे, आणि म्हणून याचा आम्ही निश्चितपणे निषेधच या ठिकाणी करतो आहे, ही आमची भूमिका असेल। सप्टेंबर पवार साहेबांचा महाराष्ट्राचा दौरा आहे, आम्ही 25 तारखेला ते कोल्हापुरात आल्यानंतर महाविकास आघाडीचे घटक म्हणून काँग्रेस पक्ष आम्ही त्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत, आणि त्यांची सभा अत्यंत उत्साहानं या ठिकाणी होईल याची मला खात्री आहे, कारण की कोल्हापूरकरांचं नेहमीच पवारसाहेबांच्यावर प्रेम या ठिकाणी राहिलेलं आहे, आणि त्यांचे जे रुणांमध्ये या कोल्हापूरकरांशी आहे ते पहिल्यापासूनचे आहेत, त्यामुळं निश्चितपणे लोकही चांगला प्रतिसाद देतील अशी आम्हाला खात्री आहे। तुम्ही यापूर्वी एक वक्तव्य केलं होतं नाही, आज मी म्हणलं की लोकसभेची तयारी तिन्ही पक्ष करत आहेत, महाविकास आघाडीत असणारा आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली असणारा राष्ट्रवादी पक्ष, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली असणारा शिवसेना आणि काँग्रेस, तिन्ही पक्ष संपूर्ण 48 मतदारसंघाची चाचपणी करत, आता उमेदवार कोण असावा काय असावा ह्याची चर्चा अंतिम शेवटला मुंबईच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी होईल, आणि कदाचित या महिनाअखेर काही सीट वाटवांबाबतीत वरिष्ठ पातळींवर काही क्लॅरिटी हे निश्चितपणे येईल।